नाशिक लोकसभाचे उमेदवार शांतीगिरीजी महाराज हे आता आपला प्रचार करताना गावगाव तुंबून काढत आहेत. काल ज्या पद्धतीने श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल आपण काय सांगाल बाबाजी? आई भवानी माता तुळजामाई भारत मातेला वंदन करून की ह्या लोकसभा संदर्भामध्ये जय बाबाजी भक्त परिवाराने ठाम निर्माण केलेला आहे आणि मिळव सुद्धा विचारलेला आहे की 2024 लोकसभा नाशिक मतदारसंघ ही निवडणूक लढवायची आणि जिंकायची सुद्धा. ज्या पद्धतीने आपली मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी आपल्याला 2 दिवसानंतर परत चर्चा करायला सांगितलं होतं, मुख्यमंत्र्यांचा परत त्या निरूपाला किंवा आपलं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलं का? तर प्रथमचा बघा, त्यांचे पदाधिकारी भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्फत त्यांनी भेट घडून आणली होती. त्या भेटीतही सगळं चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं होतं की आपण 2 दिवसानंतर या संदर्भात निर्णय घेऊ. आता पुढील पुढील शब्द त्यांनी ठरवा, पण बाबांना खात्री आहे की एकनाथ शिंदे निश्चित बघा काहीतरी आपला विचार करतील. हेमंत गोडसेने असं वक्तव्य केलं की आम्हाला बाबाजींबद्दल आदर आहे, बाबाजी संत आहेत, त्यांनी निवडणूक लढवली तरी पण आम्ही सुद्धा निवडणूक लढवणार. बघा, लोकशाही आहे, लोकशाही म्हणजे किती उमेदवार आणि कोणी लढू शकतं, त्यामुळे कोणी लढवलं की नाही हा ज्याच्याचा प्रश्न आहे. ही जी लढत आहे लोकसभेची, तिरंगी होणार चौरंगी होणार कशी होणार तुम्हाला वाटतं? बाबांचा मत आहे, ही निवडणूक आमचा दसरंगी लाईल जर काही अडचण आहे आम्हाला, कारण आमच्या भक्तभावाने ठाम निर्णय केला आहे की या 2024 निवडणूक लढवायची आणि जिंकायची सुद्धा, असा म्हणून आपण बघतात डिसेंबर मध्ये कामाला लागलेले. जर बघितलं तर महायुतीचं पूर्ण तिन्ही पक्ष एकत्र असताना एकाच पक्षाने उमेदवार जाहीर करणे हे कुठपर्यंत योग्य वाटतं आणि ही महाराष्ट्रातली पहिली वेळ असेल. ज्याच्या इच्छे सगळे आहात तुम्ही, जर शिंदेंनी चर्चेचा मार्ग निघाला नाही तर आपण 100% लोकसभा लढवणार असतो. आमच्या भक्त परिवाराने ठाम निर्णय केलेला आहे, कोणी निर्णय कोणी तिकीट देऊ बरं का, मात्र आमच्या भक्त ठाम निर्णय फिर झालेला आहे की 2024 लढवायची आणि जिंकायची सुद्धा. आपण बघू शकता तर निर्णय काही येऊ, शांतीगिरीजी महाराज हे 100% नाशिक लोकसभा निवडणूक लढवणारच आणि त्यांना भक्तांचा पाठिंबा असला सुद्धा दावा करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.